तोंडल्याचा वेल आहे ना, बघा किती छान दिसतो. मला पिगमेंटेशन कधी आली जायची ना, तर त्यांनी खूप छान ट्रीटमेंट केली माझी, मला खूप आवडलं. पण स्क्रीन लावल्याशिवाय अजिबात बाहेर पडायचं नाही आहे. तुरटी दाखवते आता, तुरटी कशी आहे ते दिलेले आहेत, क्वांटिटीमध्ये घेतलं आहे. पण इथे जो आहे, हॅलो नमस्कार पोलीस फॅमिलीमध्ये तुमचं सर्वांचं, मी रश्मी मनापासून स्वागत करते. तर जाते मी आराध्याला सोडायला. आज आराध्याचा लुक बघा कसा दिसतोय, त्यांच्या स्कूलमध्ये आज इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट करणार आहेत, त्यामुळे त्यांचा थोडासा वेगळा आहे, वेगळा लुक आहे तिचा. आणि ॲक्टिव्हिटी पण आहे, तर ती कुठली ॲक्टिव्हिटी होती तर ती मी दाखवते तुम्हाला. आराध्या, तर आराध्याचा लुक बघा तुम्ही आज. त्यांच्या डिव्हिजनला ना ऑरेंज टी शर्ट सांगितलेला आहे, व्हाईट बेल्ट आहे इथे, व्हाईट बेल्ट लावला आहे तिने. आणि त्याच्यानंतर हा आय डी त्यांचा आहे. आणि व्हाईट स्कर्ट आणि सॉक्स अँड शूज छान दिसते. तर हा फ्लॅग तिने स्वतः बनवला आहे. ह्याचं काही व्हिडिओ मला काढायला जमलंच नाही, दोन दिवस थोडं नाहीच जमलं मला. तर हा जो फ्लॅग आहे तर ते तिने बनवलं आहे स्वतः, पेपरने बनवलं आहे आणि हे पेंट केलं आहे. तर ह्याच्यामध्ये 24 केलेस ना अशोक चक्रमध्ये, 24 असतात. ओके, 24च करायच्या, कमी आणि जास्त पण नाही. हॅपी इंडिपेंडन्स डे दादू. हे बघा दादू पण आलाय. काय झालंय बाळा तुला? ओय काय झालंय? तर थोडस वातावरण खराब झाल्यामुळे दादूला थोडस कफ आहे, त्याच्यामुळे तो थोडासा नरमलाय. लगेच ते होतं त्याला, त्याला सहनच नाही होत कुठलीही गोष्ट म्हणजे काय झालं की. तर मी तुम्हाला दाखवते बाहेरचं वातावरण, दाखवते कसं आहे ते. खूप पाऊस पडतोय, दोन तीन दिवस झाले खूपच पाऊस आहे इकडे मुंबईला. तर इकडे हे बघा, बघू शकता की पाऊस नाही आहे आता, गेलाय म्हणजे आत्ताच येऊन गेला पाऊस, थोडासा उघडलाय. पण ऊनच नाही आहे, दोन तीन दिवस झालं अजिबात ऊन नाही आहे. मी आमच्या बेडरूममधून ना या हॉलची विंडो दाखवते तुम्हाला, की हा जो तोंडल्याचा वेल आहे ना, बघा किती छान दिसतोय. आणि बाहेर आलाय तो, त्या ग्रीलच्या पण बाहेर आला. तू तिकडे गेलीस लगेच? आणि हे बघा, इकडे वरती चाललाय तो, ह्या साईडला चाललाय, एकदम खूप वरती चाललाय तो वेल असा. माहिती नाही कधी त्याला तोंडली लागणार आहेत खायची. पण छान हिरवं हिरवं दिसायला लागलंय सगळं. तर मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मी पिगमेंटेशनसाठी काय यूज करते ते, आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, किंवा मला त्याचा रिझल्ट आला की नाही, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार होती. मी असं सांगितलं होतं मी तर मला पिगमेंटेशन कधी आले, तर हे मी तुम्हाला सांगते. जेव्हा सेकंड प्रेग्नन्सी होती त्यावेळी मला छोटासा पॅच होता, इतका छोटा होता ना तो, की वाटतही नव्हता की तो असा छोटासा पॅच आहे म्हणून. पण तो ना त्यावेळी मी इग्नोर केला त्याच्याकडे, की म्हटलं जाऊ दे खूप छोटासा आहे असं वाटलं मला, आणि तो काय वाढणार नाही आहे. आणि मी केअर पण घ्यायची, असं नाही की मी केअर घेत नव्हती, मी केअर पण करायची त्याची. मी ट्रीटमेंट पण घेतल्या, मी डॉक्टरकडून पण ट्रीटमेंट घेतल्या, मी पार्लरमध्ये पण ट्रीटमेंट घेतली. पण काही उपयोग होत नाही आहे त्याचा, कारण की यू वेस्ट ऑफ मनी आहे खरं तर. माझ्या बाबतीत तरी तसंच झालं. पण वेस्ट ऑफ मनी पण आपण नाही म्हणू शकत, कारण की मी ते रेग्युलर केलं नाही असं पण म्हणावं लागेल. डॉक्टर ज्या मी डॉक्टरांकडे जायचे ना, तर त्यांनी खूप छान ट्रीटमेंट केली माझी. डॉक्टरांची खरं तर ट्रीटमेंट मी रेग्युलर केली नाही, मला ते टायमिंगमुळे मला जमलं नाही खरं तर. तर जितके दिवस मी त्यांची ट्रीटमेंट घेतली ना, तितके दिवस पॅच कमी व्हायचा, म्हणजे कमी झालं होतं. कारण मला वाटते मी 3-4 सिटिंग तरी दिले असतील तिथे, 3-4 सिटिंग मी घेतल्या, त्यामुळे तेवढ्यापुरतं ते कमी वाटत होतं. पण नंतर मग मी ट्रीटमेंट सोडूनच दिली. आणि तर डॉक्टरांनी मला एक सनस्क्रीन रेकमेंड केली होती, तर खूप छान सनस्क्रीन आहे ती, आणि रेग्युलर लावायची ती. जेव्हा असं नाही आहे की आपण कुठे बाहेर जातो आहे तेव्हाच लावायची, घरी असतानासुद्धा जेव्हा आपण स्वयंपाक वगैरे बनवतो, तर तेव्हा ते गॅसजवळची जी हीट येते, तर तीसुद्धा आपल्या स्किनसाठी खूप हानिकारक असते.
त्यामुळे ना शक्यतो ही क्रीम लावूनच मग मी स्वयंपाक बनवायला सुद्धा जात असते. आणि बाहेर जाताना जर ऊन असेल तर सनस्क्रीन लावल्याशिवाय अजिबात बाहेर पडायचं नाही आहे. तर ही क्रीम आहे ती. आता माहिती नाही हे क्रीम कसं उलटं दिसतंय की मला समजत नाही, आता उलटं दिसत असेल कदाचित. तर ही क्रीम आहे सनबॅन 40 क्रीम आहे, 60 ग्रॅम येते ही. तर मला वाटतं खूप एक वर्ष तरी नक्कीच जाते हे जे इतकं आहे ना ही क्रीम, एक वर्ष जाते. SPF 50 आहे ही क्रीम. आणि ह्याच्यामध्ये काय काय आहे तर ते सगळं इथे लिहिलेलं आहे, तर तुम्ही बघू शक इथे दिसणार नाही. तर एकदा तुम्ही ह्याच्यावरती जरी नेटवरती सर्च केलं तरीसुद्धा ही क्रीम तुम्हाला दिसेल. ह्या क्रीमचा खूप चांगला रिझल्ट आहे. जर ही रेग्युलरमध्ये ठेवली तर पॅच कमी व्हायला मदत होते. पण शक्यतो आपण जे घरगुती जे रेमेडीज असतात तर त्या मी थोड्याशा ट्राय करते आता बाहेर डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा, किंवा पार्लरमध्ये पण ह्याच्या ट्रीटमेंट असतात. पण घरगुती करताना सुद्धा, घरगुती ज्या होम रेमेडीज करतो आपण, तर त्या करताना सुद्धा आपण आपल्या स्किनची खूप काळजी घेतली पाहिजे. ह्यांनी सांगितलं म्हणून ही रेमेडीज करायची, त्यांनी सांगितलं म्हणून ती रेमेडीज करायची, असं स्किनच्या बाबतीत अजिबात करू नका. जे मी केलं ते तुम्ही करू नये असं मला वाटतं. कारण मला बऱ्याच जणांनी सांगितलं की मुलतानी माती जी आहे तर ती मुलतानी माती तू यूज कर, तर त्याच्यामुळे थोडं पिगमेंटेशन कमी व्हायला हेल्प होईल. पण प्रत्येकाच्या स्किनसाठी मुलतानी माती ही सूट होत नाही. आणि माझी स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे, त्याच्यामुळे मला स्किनवरती काही लावायचं म्हणलं ना खूप भीती वाटते आधीच. आणि मी जे होम रेमेडीज करत होती पिगमेंटेशनसाठी, तर त्याच्यामुळे बऱ्यापैकी माझं ना खूप कमी झालं होतं पिगमेंटेशन. पण दुसरी जी होम रेमेडीज मी घेतली तर त्याच्यामुळे माझं ते वाढायला लागलं. खरं तर वाढलं ते पॅच, तो असा डार्क व्हायला लागला नंतर. तर मला कळेच नाही हे कशामुळे व्हायला लागलं. तर तेव्हा मग मी ते बंदच केलं. तर त्याच्यानंतर मला जाणवलं की ह्याच्यामुळे आपल्याला जास्त ते ब्लॅक दिसायला लागले अजून थोडंसं. त्यामुळे मग मी ते बंदच केलं. इथे तुम्ही बघू शकता, मी असंच लाईव्ह दाखवते तुम्हाला. तर इथे तुम्ही बघू शकता की किती मोठा पॅच आता झाला आहे. तो खूप छोटासा होता आणि तो मोठा पॅच झाला आहे. आणि मला ह्या साईडला तर अजिबात दिसतच नव्हतं, थोडंसंही दिसत नव्हतं. पण मुलतानी माती लावल्यामुळे मला इथे जास्त दिसायला लागला तो पॅच जो होता ना, तर तो जास्त दिसायला लागला. मुलतानी माती जर तुम्हाला यूज करायचं असेल तर मुलतानी माती ही आठवड्यातून एकदाच यूज करा. कारण की मी काय केलं होतं, मी एक दिवसाआड यूज करायला लागली होती त्याला. तर मला असं वाटलं की ते होईल मग एक दिवसाआड केल्याने. पण कुठलीही गोष्ट लवकर होत नाही, त्याच्यासाठी पेशन्स ठेवावे लागतात आपल्याला. आणि त्यामुळे मुलतानी माती वापरताना थोडासा विचार करा आणि मगच तुम्ही मुलतानी माती लावा. तर मी आता काय काय लावते तर ते मी तुम्हाला सांगते. तर मी आता सध्या तुरटी लावते. तर ते मी कसं लावते तुरटी, तर ते मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये की तुरटी कशा पद्धतीने यूज करायची. कारण माझ्या बऱ्याच फ्रेंडनी विचारलं की जेव्हा मी तिला सांगितलं की मी असं यूज करते, तर ती बोलली की तू एखादा व्हिडिओच बनव आणि त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल्सच टाक त्याच्यात की तू कसं यूज करतेस ते. त्याच्यामुळे तिच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवते खरं तर, की तिला, कारण की ती लांब राहते जवळ असते तर मी तिला दाखवलं असतं. तर त्यामुळे तिच्यामुळेच हा आज व्हिडिओ होतो आहे पिगमेंटेशनसाठीच. तर मी दाखवते कसं आपण यूज करायचं ते. तुरटीचे उपयोग तुम्हाला माहीतच असतील की तुरटीमुळे असं म्हणजे पाणीसुद्धा, जे गढूळ पाणी असतं ते सुद्धा अगदी क्लीन होऊन जातं. तर आपली स्किन तर किती छान अशी होईल तुरटीमुळे. पण तुरटी कुठली वापरायची, ती खडे तुरटी असते तर ती नाही यूज करायची. मी दाखवते तुम्हाला ते कसं आहे ते. आणि कुठल्याही मेडिकल स्टोअरमध्ये ते 10 ते 12 रुपयेपर्यंत असेल किंवा 20 रुपयाला वगैरे असेल, मला एक्झॅक्ट माहिती नाही आहे. मी दाखवते ती कशी आहे ती. तर ते यूज करायचं आहे आपल्याला. तर ते डायरेक्टली फेसवरती नाही अप्लाय करायचं आहे आपल्याला. आणि डोळ्याच्या साईडला तर अजिबात ते अप्लाय नाही करायचं आहे. फक्त पूर्ण स्किनवरती करायचं आहे. आणि जे इथे जिथे मला 2 पॅच म्हणजे इथे जे पॅच आहे, तर त्याच्यावरती मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने लावते. त्या तुरटीचा यूज थोडासा वेगळ्या पद्धतीने करते. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे, तर त्याच्यामध्ये ॲलोवेरा जेल मी आधी माझ्या फेसला लावते आणि त्याच्यानंतर इथे थोडंसं जास्त घेते. आणि मग त्याच्यावरून तुरटी आपल्याला ती फिरवायची आहे. ते पण जास्त वेळा फिरवायची नाही आहे.
चार ते पाचच वेळा फिरवायची, ह्याच्यावरती जास्त फिरवायची नाही. आणि हे तुम्ही रेग्युलर केलं तरी चालेल, पण मुलतानी माती रेग्युलर लावायची नाही आहे. आणि ह्याच्यानंतर मी जायफळ घेते आणि आपलं कच्चं दूध जे आहे, तर कच्चं दूध आणि जायफळ, तर हे उगाळून घ्यायचं आहे, छान उगाळून घ्यायचं आहे. आणि जेव्हा आपल्याला वेळ असेल तेव्हा ते लावून ठेवायचं आहे. जायफळाचा खूप चांगला रिझल्ट आहे, त्याच्यामुळे मला थोडंसं कमी वाटायला लागलं आहे. ते मध्ये मध्ये खूप जास्त दिसत होतं, तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं असेल, कारण व्हिडिओ रेग्युलर असतात, त्याच्यामुळे तुम्हालासुद्धा फरक जाणवत असेल की माझा पॅच बिलकुल मागे दिसत नव्हता, खूप कमी दिसत. दोन उपाय तरी आपल्याला रेग्युलर करायचेत. आणि ही क्रीम नक्की यूज करा, म्हणजे आधी तुम्ही यूज करून बघा. ती थोडी कॉस्टली आहे ही क्रीम, पण खूप चांगली आहे, रिझल्ट खूप चांगला आहे ह्याचा. तुमच्या डॉक्टरांना तुम्ही विचारू शकता, तुमचे जे फॅमिली डॉक्टर असतात त्यांना तुम्ही विचारा आणि मगच क्रीम यूज करा. कारण की असं कोणी सांगितलं आणि मग आपण लावलं तर त्याच्यात काय अर्थ नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही स्वतः आधी हे करा, विचारा, यूज करा. डायरेक्ट स्किनवर अप्लाय करू नका, इथे मानेच्या साईडला वगैरे कुठेतरी, किंवा आपल्या इथे हातावर वगैरे यूज करायचं आणि त्याच्यानंतरच तुम्ही आपल्या फेसला अप्लाय करा. तर आता मी तुम्हाला दाखवते की तुरटी कशा पद्धतीने आपण लावणार आहे. तर ते मी दाखवते. मी कॅमेरा इथे सेट केला आहे असा, आणि केस पण मी बांधून घेते आधी. आता काहीच नाही आहे इथे, किंवा मी तुम्हाला दाखवते. तर माझे कॉटन पॅड आत्ताच संपले, त्याच्यामुळे मी काय आणलं नाही आहे. तर मी हा कॉटन घेऊन दाखवते तुम्हाला इथे. हे बघू शकता, इथे काहीच नाही आहे, किंवा मी स्किनला काहीच लावलेलं नाही आहे. तर इथे मी तुम्हाला तुरटी दाखवते, आता तुरटी कशी आहे ते. तर हे जे येतं ना, हे अशा पद्धतीने तुरटी घेऊन यायची, खडे तुरटी आणायची नाही आहे. तर ही कुठल्याही मेडिकलमध्ये तुम्हाला मिळून जाईल हीवाली तुरटी घेऊन यायची. आणि त्याच्यानंतर डायरेक्टली आपल्याला अप्लाय नाही करायचं आहे स्किनवरती, तर त्याच्या आधी आपल्याला हे ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे. इथे दिसत असेल हे ॲलोवेरा जेल. तर माझं हे आजच संपली आहे, हे बघा माझ्या खूप संपले आहेत. आणि मी इथून तिला कट केलं आणि सगळंच लावला होता सकाळी, त्याच्यामुळे मी ही नवीन काढली आहे आता. तर हे ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे असं, थोडंसंच घ्यायचं असं, हे असं इतकं ड्रॉप्स मी घेतले. आणि हे असं दोन्ही हातावरती घेऊन मी आधी ह्याच्याने आपल्याला मसाज करायचं आहे व्यवस्थित. आणि जेव्हा आपण डोळ्यांना मसाज करतो तर तेव्हा तो जो आहे तर तो क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज करायचे आपल्याला. हे इथे असं असं करायचे. तर इथे मी वेगळी क्रीम यूज करते, तर ती क्रीम मी नक्कीच शेअर करेन की ती कशी बनवायची. तर ते त्याचा व्हिडिओ येईलच, लवकरच येईल त्याचा व्हिडिओ. तर जेव्हा आपण पूर्ण स्किनला हे ॲलोवेरा जेल अप्लाय करतो, त्याच्यानंतर पुन्हा एकदा ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे. परत मी असंच तितकेच हे घेतलेले आहेत, क्वांटिटीमध्ये घेतलं आहे, पण इथे जो आहे तो थोडासा जास्त लावायचा आहे आपल्याला, जास्त थर लावायचा आहे इथे. कारण की जिथे आपल्याला पॅच आहे फक्त तिथेच लावायचं. तुम्ही इथे बघू शकता की कसं तिथे मला ब्लॅक दिसतं त्या साईडला, आणि बाकीची स्किन कशी दिसते. आणि जेव्हा मग हे आपण इथे लावतो, त्याच्यानंतर आपल्याला ही तुरटी यूज करायची. तर ही रोज व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आणि मगच अप्लाय करायची. तर मी हिला स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि हे बघू शकता. आणि मग आता इथे जिथे आधी जास्त आहे ना पॅच, तर तिथे लावून घ्यायचं आहे आधी. तर मला इकडच्या साईडला जास्त आहे, माझ्या राईट साईडला जास्त आहे, त्यामुळे मी इथे 1, 2, 3, 4 and 5 मी फक्त पाचच वेळा यूज केलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की वेट जे दिसते ना तुम्हाला, हे तुरटीमुळे आहे. कारण की आपण जास्त तिथे ॲलोवेरा जे लावले त्याच्यामुळे ते झालं आहे. त्यानंतर मी ह्या साईडला पण दाखवते इथे.
माझ्या स्किनवरती कुठलाही मेकअप नव्हता. हे त्रुटी आपण आता ठेवून घेऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला हे परत आपल्याला मसाज करायचं आहे, व्यवस्थित मसाज करायचं आहे आणि त्यानंतर परत एकदा ही त्रुटी घेऊन पूर्ण स्किनला आपल्याला लावायचं आहे. तर स्किनला आपल्याला फक्त 2 ते 3 वेळाच आपण हे करूया, पूर्ण स्किनला फिरवून घ्यायची आणि जिथे तुम्हाला जास्त ब्लॅक वाटते, काही काही जणांना इथे मंकी पॅचेस असतात तर तिथे थोडंसं जास्त लावायचं. इथे मी ना एकदम जवळून तो माझा पॅच दाखवते मी, हे बघा. दॅट्स इट, इतकंच करायचं आहे आपल्याला. आणि हे असंच ना एक 5 मिनटं ठेवून द्यायचे, जास्त नाही ठेवून द्यायचं, 5 मिनटं ठेवून द्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला जे कॉटन पॅड असतात तर त्या कॉटन पॅडनी पुसून घ्यायचं आहे आणि मग थंड पाण्याने आपल्याला चेहरा वॉश करायचा आहे. कुठलंही फेस वॉश वगैरे लावायचं नाही आहे, फक्त थंड पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा आहे. तर इथे 5 मिनटं झालेले आहेत तर मी आता कॉटनने तुम्हाला ते पुसून दाखवते सगळं. तर मी फेस वॉश करून येते आता आणि मग तर पूर्ण मी फेस वॉश केला आहे, पाण्याने थंड पाण्याने धुलं आहे मी स्वच्छ आणि व्यवस्थित छोट्याशा नॅपकिनने आपल्याला फक्त डॅप करून घ्यायचं आहे असं. तर इथे बघू शकता रिझल्ट तुमच्या समोर आहे. लगेच हे होतं, थोडं खूप फ्रेश वाटतं हे लावण्यानंतर आणि तुम्ही जर रेग्युलर यूज केलं ना तर खूप फरक पडतो ह्याच्यामध्ये पण. मी खूप तुम्हाला जवळून दाखवते स्किन माझी, हा बघा. तर हा त्रुटीचा उपाय नक्की करा आणि ज्यांना जास्त पिगमेंटेशन आहे तर त्यांनी लगेच जातील अशी अपेक्षा करू नका, त्याला खूप पेशन्स ठेवावा लागतो आणि खूप वेळ द्यावा लागतो, तेव्हाच हे व्यवस्थित आपले सगळे क्लीन होऊ शकतात. तर त्रुटीचा कसा उपयोग करायचा तर हे क्लिअरली लक्षात आलं असेल. तर बाकी काही क्वेरीज असतील तर ते तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हे जे मी सांगितलेले जे होम रेमेडीज आहेत तर ते तुम्ही ट्राय करा आणि मला सांगा कसा रिझल्ट येतो आहे तो. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.